नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपण सर्वांचं सा स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब वरती आपण एस 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 जी डी साठीचा जो काही प्रश्न प्रश्नसंच चालू केला होता तोच अतिसं अतिसंभाव्य प्रश्न संच आपण पुढे घेऊन जात आहोत आणि त्याचा हा आपला कितवरे आपला हा आपला आजचा नववा भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण अंक गणित आणि बुद्धिमत्तेवरची गणित घेणार आहोत चला मग वेळ वाया न घालवता आपण करूयात सुरुवात पहिला प्रश्न बघा काय एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टॉनीला जी एल एम बी असे लिहिले जाते आणि म्हणजे एस टी ए आर के ला एच जी पी असे लिहिले जाते त्या सांकेतिक भाषेत मार्बल साठी कोणता संकेत येईल ठीक आहे आता यासाठी ज्या वेळेस आपल्याला एबीसीडी वरचे प्रश्न येईल सगळ्यात आधी काय करायचं का आपल्याला काय लागणार आहे तर एबीसीडी लिहावी लागणार आहे याचे सुद्धा आपण एबीसीडी लिहून घेऊयात x y आणि झेड ठीक आहे आता बघा पहिला शब्द काय रे पहिला शब्द आपल्याला दिलाय टी ओ एन वाय टी ओ एन वाय साठी त्यांनी काय घेतलंय तर टी ओ एन वाय साठी घेतले जी एल एम आणि बी ठीक आहे आता टी साठी जी का घेतलाय ठीके बघायचं आता याच्यामध्ये टी आणि जी -E मधला फरक बघा कुठून कुठे सगळं सोपं एकतर तर बघायचं फरक कितीचा आहे कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे ते डिफरन्स बघायचा पुढे की मागे हे सगळं बघायचं आणि दुसरं म्हणजे समोरा समोर आता बघा टी आणि जी इथे बघा टी आणि जी काय रे समोरा समोर आहे म्हणजे ला काय घेतलंय जी घेतलंय बघू परत ओला त्याच्या समोरचा घेतलंय का ओच्या समोरचा एल घेतलाय ओला एल घेतलाय ला काय घेतलाय एम घेतलाय कळतंय Y वायला काय घेतलंय? बी म्हणजे काय केलंय समोरा समोरच तुम्हाला घेतलेलं आहे मग बघा -E -E. आता पुढे तुम्हाला काय विचारलंय एम ए आर आणि बी एल ई मार्बलला काय आहे आता एमच्या समोर काय रे च्या समोर आहे एन म्हणजे M ला काय घेणार आहे एन एच्या समोर काय आहे झेड मग एला काय घेणार आहे आपण झेड घेतो आरच्या समोर काय आरच्या समोर I आहे त्याच्यामुळे इथे काय घेतला आपण आय घेतला त्याच्यानंतर च्या समोर काय आहे वाय त्याच्यामुळे इथे काय घेतला आपण वाय घेतला च्या समोर काय च्या समोर ओ आहे त्याच्यामुळे इथे आपण ओ घेतला आणि इच्या समोर काय आहे च्या समोर व्ही आहे म्हणून इथं काय घेतला आपण व्ही घेतला बघा एन झेड आय वाय ओ व्ही एन झेड आय वाय ओ व्ही तुमचा ऑप्शन नंबर दोन हे आला करेक्ट आता ऑप्शन पण बघा कसे दिले एन झेड आय वाय ओ यू आणि वाय ओ व्ही असं आपण काय करतो मध्ये आता दिसतोय तुम्हाला हे पुढचं सगळं करेक्ट दिसलं फक्त शेवटचा आपला अल्फाबेट त्यांनी वेगळा दिलेला आहे मध्ये आपण काय करतो प्रश्न नीट बघत नाही किंवा ऑप्शन नीट बघत नाही पटकन टिक करून टाकतो ऑप्शन नंबर एक ला पण व्यवस्थित प्रश्न बघायचा आहे त्याच्याने तुमचा एक मार्क जाऊ शकतो आणि हातचे मार्क्स येते सोपे सोपे प्रश्न आहेत मेरि तुमचे मेरिट मिळून देणारे प्रश्न त्याच्यामुळे हे प्रश्न चुकवता कामा नाही त्याच्यामुळे लोक शांत ठेवायचं प्रश्न व्यवस्थित वाचायचे शेवटपर्यंत बघा इथं काय बी दिसलाय व्ही एन झेड व्ही ठीक आहे टिक करून टाकायचं इथे व्ही ए म्हणून ए पण नाही करायचं सगळं वाचायचं एन झेड आय वाय ओ यू आणि इथं काय व्ही तुम्हाला काय घ्यायचंय का तर वी घ्यायचंय कळतंय फक्त समोरासमोरच घेतलेलं आहे आपण इथं अल्फाबेट आता नाते संबंधावरचा प्रश्न आणि ही अनिलची मुलगी आहे अनिल हा विवेकचा भाऊ आहे विवेक हे दिनेशचे वडील आहेत अनिताचे दिनेशशी काय नाते आहे आता अगोदर आपण एक डायग्राम तयार करून घेऊ म्हणजे त्याच्यानुसार काय होतं आपल्याला आन्सर पटकन काढता येतं बघा अनिता ही अनिलची मुलगी आहे इथं कोण असणारे रे अनिल असणारे आणि अनिलची मुलगी कोण आहे तर अनिता अनिता आली इथे कळचा इथं अली अनिता पुढे अनिल हा विवेकचा भाऊ आहे म्हणजे अनिलचा भाऊ कोण आला विवेक आलाय अनिल हा कोणाचा भाऊ आहे विवेकचा भाऊ आहे कळतंय विवेक हे दिनेशचे वडील आहे म्हणजे दिनेशचा मुलगा विवेकचा मुलगा कोण आलाय तर विवेकचा मुलगा कोण आलाय तर दिनेश आलाय ठीके विवेक हे दिनेशचे वडील आहे तर अनिताचे दिनेश नाते काय आता तुम्हाला काय विचारलंय तर आणिताचे दिनेशची नाते काय अनिता दिनेशची कोण किंवा ह्या दोघांचे एकमेकांशी असलेले नातं काय आता बघा अनिल आणि विवेक हे जे दोघे भाऊ असेल अनिल आणि विवेक हे दोघ जण भाऊ असेल तर त्या दोघ भावांची मुलं ही त्यांची कोण असणार आहे ही एकमेकांची कोण असणार आहे तर कोण असणार आहे चुलत भावंड असणार आहेत ना म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण यांचं नातं काय असणार आहे चुलत भावंड चुलत्यांची मुलं आपल्या आपण आणि आपल्या चुलत्यांची मुलं हे आपण कोण लागतो चुलत भावंड लागतो त्याच्यामुळे अनिता आणि दिनेश हे एकमेकांचे कोण लागणार पत्नी नाही मुलगी एक ना आई एका नाही तर ऑप्शन नंबर बी काय येणार ते चुलत भावंड ये हे येणार आहेत ठीके जसं आपण ह्याच्यावरती काढलं तसंच व्यवस्थित करायचंय पुढचा प्रश्न एबीसीडी आणि ई हे पाच पुरुष एका वर्तुळाकार एका गोलाकार टेबला भोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत त्याच्यानंतर सी हा च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावरती बसला आहे बी हा ई च्या एका शेजारी नाही ए हा डी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती बसला आहे सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलेलं आहे जसं बघा तुम्हाला सांगितलं घेतले त्यांनी गोलाकार बसलेत काडागोल बसले त्यांना गोलाकार किती जण येते एकूण पाच व्यक्ती आहे पाच व्यक्ती घ्या एक घेतला दोन तीन चार आणि पाच घेतले पाच व्यक्ती ठीक आहे पुढे बघा काय सी हा च्या उजवीकडे तिसरा इथं घेतला आपण ई तो वर्तुळाकडे तोंड केले इथं घेतला ई ची उजवी साडकून येणार? ही व बघा सी हा च्या उजवीकडे तिसरा ची उजवी च्या उजवीकडे तिसरा पहिला दुसरा आणि तिसरा कोणाला इथं आला सी आला च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोणाला सी आला बी हा ई चा एक शेजारी नाही म्हणजे बी ई चा शेजारी नाही बघा बीई चा शेजारी म्हणजे इथे येणार आहे का, का, का बी नाही इथे येणार आहे का बी मग एकच जागा राहिली बी ची कुठे घेऊ आपण बी इथे घेऊ शेजारी नाही म्हणलं ईच्या साईडला येणार आहे का रे तो नाही येणार आहे मग एकच जागा राहते तिथे घेतला आपण बी पुढे बघा ए हा डी च्या डावीकडे दुसरा आता काय विचारलंय ए हा च्या डावीकडे दुसरा आता जर इथं डी घेतला इथं जर डी इथं घेतला आपण सपोज डी घेतला इथे जर डी घेतलं तर डी ची डावी साइड कोणती येणार आहे इकडची डाव्या साइडला पहिल्या आणि दुसऱ्या साईडला इथं कोणता येणार आहे तर ए घेतला आपण जर इथं डी घेतला असतो ना तर डी ची दहावी साइडचा पहिला आणि दुसरा अंक इथे आला असता पण इथे ऑलरेडी आपला बी आहे त्याच्यामुळे डी आपण इथे घेतला डीच्या डावी साइडला पहिला आणि दुसऱ्या स्थानी कोणता आला तर कोण घेतलाय हा ई आलाय ठीक आहे तर आता प्रश्न प्रश्न बघा सी च्या डावीकडे आपला हा सी सी ची डावी साइड म्हणजे सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे हा झालं पहिलं स्थान हे झालं दुसरं स्थान म्हणजे सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण आलाय रे तर डी आलाय बघा ऑप्शन नंबर ए बी आहे का नाही एका नाही कोण रे तर तो, तो आहे सी ई पण येणार नाही म्हणजे च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी तर सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी हा डी आलेला आहे जसं त्यांनी सांगितले फक्त पद्धतीने मांडणी करायची काही एक्स्ट्रा करायचं नाही त्यांनी जसं त्यांनी सांगितलंय तसं गोल्या मांडणी करून घ्यायची आता हा प्रश्न बघा शब्दांची रचना करणाऱ्या एका मशीनला शब्दांची इनपुट लाईन दिली जाते तेव्हा प्रत्येक चरणात एका विशिष्ट नियमाचे पालन करून त्याची पुनर्रचना केली जाते खाली इनपुट आणि पुनदर्शना यांचे उदाहरण दिले आहेत आता हा प्रश्न पण सेम आपण ह्याच्या आधी सुद्धा हा प्रश्न पाहिला होता ठीक आहे आता ह्याचं बघा इनपुट मध्ये त्यांनी काय काय दिले आपल्याला इनपुट मध्ये इथं काय दिलं त्यांनी तीन चार दोन त्याच्यानंतर काय पाच आठ सात सहा एक शून्य पाच तीन चार आता पुढे काय केले चरण चालू झाले पहिल्या चरणामध्ये काय नऊ वीस सात आणि काय घेतले बारा हे कसं आलं रे वरती तर तीन अंकी संख्या खाली काही एक अंकी आल्यात काही दोन अंकी आलेत हे कसं काय आलं तर बघा यांनी काय घेतलंय ह्या जे इनपुट दिले त्यांची काय तर घेतली संख्या आहे तर सात सात दोन किती नऊ ठीक आहे हिथं कोण बघा आठ पाच किती तेरा त्याच्यानंतर ते तेरा आणि सात किती झाले वीस सहा आणि एक झाले सात पाचन तीन आठ चार किती झाले बारा ही मांडणी झाल्यानंतर बघा इथं काय घेतलं सात नऊ वीस बारा म्हणजे काय केलेलं त्यांनी चढत्या क्रमाने मांडणी केली सात घेतला छोटा त्याच्यानंतर नऊ वीस बारा ऍज इट इज मांडणी केली व परत सात नऊ बारा घेतला पुढे वीस मागे झाली चढत्या क्रमाने मांडणी सेम आपल्याला पण असंच करायचंय आता आपल्याला काय इनपुट मध्ये दिले बघा त्यांनी इथे सॉल्व्ह करते बघा पाच सहा तीन आठ त्याच्यानंतर नऊ आठ चार सात त्यानंतर चार तीन आठ नऊ चार तीन आठ नऊ त्याच्यानंतर तीन चार चार एक असं काय त्यांनी आपल्याला इनपुट दिले आपल्याला पण काय पण मेन काय रे का आपल्याला किती चरणांची आवश्यकता आहे किती चरणांची आवश्यकता आपल्याला तेच करायचंय ठीक आहे मग आता आपण घेऊयात चरण पहिलं इथे घेऊयात आपण चरण एक ठीक आहे पहिल्या चरणामध्ये इथं काय केलंय त्यांनी सगळ्या संख्यांची बेरीज इथं पण आपण संख्यांची बेरीज करूयात ठीक आहे बेरीज किती आली तीन सारखे झाले नऊ नव चार किती नव्हत झाले चौदा चौदा किती झाले रे ह्यांची बेरीज आली बावीस ठीक आहे सतरा सतरा चार किती झाले अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस आणि सात किती झाले तर इथं आले अठ्ठावीस त्याच्यानंतर इथं बघा नऊ आणि आठ झाले सतरा सतरा चार किती झाले सतरा चार झाले अठ्ठा सतरा चार झाले सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस आणि तीन किती झाले रे बावीस तेवीस चोवीस इथे किती आले चोवीस चारांचार आठ आणि चार त्रिक बारा इथे किती आले रे बारा आले कळतंय झालं आता आपल्याला काय करायचं मेन ह्याची कशापासून सुरुवात करायची चढत्या करा क्रमाने यांनी पण कशाने मांडणी केली आहे चढत्या क्रमाने म्हणून आपण पण काय करायची चढत्या क्रमाने मांडणी करायची मग इथं काय करायचं आपण चरण दोन चढ्या क्रमाने मांडणी मैत्र घे बारा महित बावीस अठ्ठावीस आणि चोवीस ठीक आहे परत घेऊयात आपण इथं चरण तिसरं ठीक आहे बारा घेतला इथे बावीस ह्याच्यानंतर काय रे इथं चोवीस आणि अठ्ठावीस मागे झालेले आली काय मांडली बारा, बारा बावीस चोवीस आणि अठ्ठावीस झालेच आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे किती चरण लागले रे किती चरणांची आवश्यकता लागली आपल्याला फक्त तीन चरणांची आवश्यकता लागली मग बघा ऑप्शन नंबर एकच आहे पहिलाच ऑप्शन आहे तीन चरण कळत आहे पहिलं बघायचं त्यांनी आपल्याला काय दिलंय कशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली कशा पद्धतीने त्यांनी चरण केले त्याच पद्धतीने सेम तसच आपण करायचंय आता असं नाहीये की त्यांना तीन लागले म्हणून आपल्याला पण तीन लागल त्यांना तीन लागले आपल्याला पाचही लागू शकतात ज्या पद्धतीने त्यांनी संख्या दिल्या तशा पद्धतीने आपल्याला चरणांची आवश्यकता लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जे दिले त्याच्यानुसारच आपल्याला करायचंय परंतु जर त्यांना जर कमी चरण लागले तर आपल्याला जास्त लागले तर हे चुकीचे नाही किंवा त्यांना जास्त लागले त्यांनी आपल्याला कमी लागले हे सुद्धा चुकीचं नाहीये. जशा संख्या त्यांना दिल्या जशा संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिल्या त्यानुसार त्याची आपल्याला मांडणी करायची. संख्येनुसार आपले हे चरण बदलत राहणार आहेत. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खाली दिलेल्या संख्यांच्या मालिकेवर आधारित खालील प्रश्नांचे उत्तर द्या आता ही एक संख्यांची आपल्याला मालिका दिलेली आहे आता प्रश्न वाचूयात डाव्या अंतिम टोकापासून दहाव्या अंकाच्या आणि उजव्या अंतिम टोकापासून सातव्या अंकाच्या बेरजेचा वर्ग विचारला आपल्याला आता मग आपल्याला काय करणार डाव्या अंकापासूनची संख्या आणि उजव्या अंकापासूनची संख्या ह्या संख्या आपल्याला लागणार त्यांची बेरीज करायची आलेल्या बेरजेस आपल्याला काय घ्यायचंय तर वर्ग घ्यायचाय मग डाव्या डावी साइड कुठून चालू होती रे हिथून डावी साइड चालू होती मग डाव्या अंतिम टोकापासून दहावा अंक कोणताय बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा आणि दहावा दहावा अंक किती आला रे चार आला प्लस त्याच्यानंतर उजव्या अंतिम टोकापासून सातवा उजवीकडून काय घ्यायचं आहे सातवा मग बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा कोणता आला रे पाच म्हणजे काय करायची बघा झालं डाव्या अंतिम टोकापासून दहावा अंक आणि उजव्या अंतिम टोकापासून सातवा अंक या अंकांच्या बेरजेचा वर्ग ह्यांची बेरीज किती आली रे नऊ ह्यांच्या बेरजेचा वर्ग नऊचा वर्ग किती रे एक्क्याऐंशी यांच्या बेरजेचा वर्ग किती बेरजेचा वर्ग किती आलाय एक्क्याऐंशी शंभर नाहीये छत्तीस नाही एकशे एकवीस नाही किती रे एक्क्याऐंशी आहे आलं तुमचं उत्तर एकदम सोपं एकदम सोपा प्रश्न होता काहीच गरज नाही कसला फॉर्म्युला नाही ना काहीच गरज नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जेव्हा घड्याळामध्ये जेव्हा घड्याळ तीन वाजून चौदा मिनिटं अशी वेळ दाखवते तेव्हा घड्याळाच्या काट्यामधील कोण किती अंशाचा कोण दाखवेल आता ह्याचं मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या सिरीज मध्ये सुद्धा आपण या पद्धतीचं गणित घेतलं होतं मी तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलं आपण फॉर्म्युलाच करायचंय म्हणजे बघा तीस गुणिले तास वजा अकरा छेद दोन गुणिले काय घ्यायचं रे मिनिट घ्यायचं ठीक आहे मग बघा तीस गुणिले तास किती रे तीन तास वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट किती आहे चौदा मिनिट आता फक्त काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं तीन त्रिक नऊ इथ आले नव्वद वजा बे कमे बेसाती चौदा अकरा साती किती कि रे सत्यात्तर मग बघा नव्वद म्हणून सत्याहत्तर गेले किती राहिले दहा सात गेले किती राहिले रे इथे राहिले तीन आठातन सात गेले किती राहिला एक म्हणजे किती अंशाचा कोण होतोय हा अंशाचा कोण फक्त फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे तुमचं आणि तुमचं हे उत्तर लगेच येऊन जाते इथं बाकीचं तुम्हाला काय करायची गरजच नाही चौदा नाही बारा नाही ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर किती येऊन जाते तर हे अंश येऊन जाते ठीक आहे एकदम सोपं आहे पण पुढचा बघा रे सहा वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल आता बघा इथे तुम्हाला अगोदर व्यवस्थित पद्धतीने मांडणी करायची बघा आता मांडणी कशी करायची मी एक पद्धत सोपीच पद्धत सांगते तुम्हाला इथं घ्यायचं आपल्याला पूर्वी त्यानंतर आज आणि नंतर ठीक आहे पूर्वी आज आणि नंतर किती वर्षापूर्वी रे सहा वर्षापूर्वी किती वर्षांनंतर रे किती वर्षांनी चार वर्षांनी झालं आता बघा सहा वर्षापूर्वी बापाचे वय आता इथे घेऊ आपण बाप आणि मुलगा आपल्याला दोघांच सुद्धा काढायचं बाप आणि मुलगा असं घेऊ बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते मग जर बघा सहा वर्षापूर्वी मुलगा जर एक्स असेल तर बापाचे वय किती असणार आहे मुलाच्या पाचपट म्हणजे किती असणार आहे पाच एक्स आहे कळते मुलाच्या वयाच्या पाचपट म्हणजे किती झालं पाच एक्स मग आज किती असणार आहे सहा वर्षापूर्वी म्हणजे आज किती सहा वर्षांनंतर म्हणजे इथं काय आहे आपण प्लस सहा करावं लागेल म्हणजे पाच एक्स अधिक सहा हे आजचं झालंय एक्स प्लस सहा हे काय झालं त्यांचं आजचं वय झालंय कळते चार वर्षांनी व चार वर्षांनी बघा कसं येणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चार वर्ष ऍड करायचे पाच एक्स अधिक सहा सहा अधिक चार किती झाले रे दहा इथं पण अधिक किती येणार आहे दहा मग बघा चार वर्षांनी बापाचं वय चार वर्षांनी बापाचं वय किती आहे पाच एक्स अधिक दहा बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या मुलाचं वय किती आहे एक्साधिक दहा मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल किती पट होईल रे तिप्पट होईल ठीक आहे व्यवस्थित मांडणी करायची बघा बापाचे वय बापाचे वय पाचवीस अधिक दहा हे मुलाच्या वयाच्या मुलाचं वय किती तीन एक्स अधिक दहा किती पट होईल तिप्पट होईल गुणिले तीन घेतला आता बघा मांडणी करायचं फक्त सॉल्व्ह करायचंय पाच एक्स अधिक दहा बरोबर तीन गुणिले एक्स तीन एक्स अधिक दहा तरी किती आले तीस आले तुम्हाला एक्स व्हॅल्यू काढायची हा पाच एक्स इथेच ठेवत प्लस तीन इकडे आल्यावरती मायनस तीन होणार त्याच्यानंतर हा तीस प्लस दहा तिकडे गेल्यावरती मायनस दहा आहे पाच एक्स मधून तीन एक्स गेले किती राहिले रे किती राहिले दोन एक्स त्याच्यानंतर तीस मधून दहा गेले किती राहिले तीस मधून दहा गेले इथे राहिले वीस तुमची एक्स ची व्हॅल्यू किती आली रे एक्स ची व्हॅल्यू किती आली ते एक्स ची व्हॅल्यू ही दहा आली कारण भाग दिला बे बे आणि शून्य म्हणजे बेंदा आहे वीस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली दहा म्हणजे आजचं वय आपल्याला काढता येईल ठीक आहे म्हणजे बघा पाच गुणिले दहा किती झाले पन्नास आणि पन्नास आधी कसहा किती झाले छप्पन्न त्याच्यानंतर बघा हे झाले दहा दहा अधिक सहा किती झाले सोळा आजचं वय किती वडिलांचं आजचं वय छप्पन्न आणि मुलाचं आजचं वय किती आहे तर सोळा काय विचारला रे आपल्याला तर किती वर्षांनी बापाचे वय आता किती वर्षांनी म्हणजे काय करणार आपण त्याच्यामध्ये एक साड करणार किती वर्षांनी बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या हे बघा किती वर्षांनी बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या किती होणार आहे मुलाच्या वयामध्ये पण काय करणार आपल्याला एक्स ऍड करायला किती वर्षांनी मुलाच्या वयाच्या किती पट होणार आहे तर हे दुप्पट होणार आहे कळतंय मग बघा छप्पन्न अधिक एक्स इज इक्वल टू सोळा दोन ए बस अधिक दोन एक। गुणिले एक्स किती झाले दोन एक्स झाले आता इथे किती छप्पन प्लस बत्तीस तिकडे आल्यावरती काय होणार आहे मायनस बत्तीस इज इक्वल टू दोन एक्स हा प्लस एक्स तिकडे गेल्यावरती काय होणार आहे मायनस एक्स न दोन गेले किती राहिले चार पाचात ना तीन गेले किती राहिले बरोबर किती दोना, दोन एक एक, एक ला, ला, एक, किती किती म्हणजे वर्षांनी येणार चोवीस वर्षांनी बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या काय आहे दुप्पट होणार होणारे ऑप्शनला बघा आहे का चोवीस चाळीस नाही ऑप्शन नंबर दोन आहे ऑप्शन नंबर दुसऱ्या ऑप्शनलाच आहे चोवीस म्हणजे किती वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे तर एकूण चोवीस वर्षानंतर मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. एकतर तुम्हाला मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे. जर तुम्हाला मांडणी जमली तर फक्त गणितामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दिले त्याच पद्धतीने फक्त आपल्याला गणित करायचं आहे. ठीक आहे. उत्तर तुमचं येऊन जाईल एकदम सोपा टॉपिक आहे. वय हा जो वयवारीचा टॉपिक आहे हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. कळतंय? पुढे बघा. एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस वीस टक्क्याने वाढला. काही दिवसानंतर लगेचच त्याच पंचवीस टक्केने वाढ केली तर कामगारांच्या पगारात शेकडा किती वाढ झाली आता आपल्याला काय माहिती का त्यांचा पगार किती आहे काय आपल्याला काहीच माहिती नाही म्हणून इथे काय करूयात आपण त्यांचा आपण पगार सुरुवातीचा जो पगार आहे त्यांचा सुरुवातीचा पगार शंभर घेऊया सुरुवातीचा पगार शंभर घेऊ. त्याच्यानंतर काय सुरुवातीच्या पगारात कितीने वाढ झाली वीस टक्केने वाढ झाली व सुरुवातीचा पगार मग शंभरच्या वीस टक्के किती आहे ते शंभरच्या वीस टक्के शून्यला शून्य गेला दहा दूने वीस म्हणजे शंभर आधी वीस म्हणजे वीस टक्केने वाढ केल्यावर होती तो पगार किती झाला एकशे वीस झाला ठीक आहे काही दिवसानंतर लगेचच त्याच पंचवीस टक्क्याने वाढ झाली आता पगार किती त्याचा एकशे वीस आहे मग त्या एकशे वीस मध्ये कितीने वाढ झाली तर पंचवीस टक्क्याने ट्ट वाढ झाली कळते व बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चारून आठ चार त्रिक बारा आणि हा ला शून्य म्हणजे एकशे वीसच्या पंचवीस टक्के किती झाले ते तर ते झाले तीस परत हे काय झालंय वाढ झाली वाढ झाली म्हणून काय केलं आपण त्याच्यामध्ये ते ऍड केले यांची बेरीज बघा किती आली शून्य तीन दोन आले पाच एक आता सुरुवातीचा प्रकार पगार किती होता रे शंभर आता किती झालाय दीडशे मग त्या दीडशे मधून सुरुवातीचा पगार मायनस केल्यावरती किती भेटणार रे ते पन्नास टक्के म्हणजे किती टक्क्याने वाढ झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्क्याने वाढ झाली बघा ऑप्शनला आहे का वीस नाहीये पस्तीस नाहीये पंचेचाळीस नाही तर किती पन्नास टक्के ऑप्शन नंबर चार कळतंय एकदम सोपंय वाढ भरलं की काय करायचं बेरीज करायची ऍड करायचं आणि घट झाले की काय करायचं त्याच्यामधून वजा करायचं एवढं सोपं आता बघा हा चक्रवाढ व्याजाचा आपल्याला प्रश्न आहे दस दहा टक्के दराने दोन वर्षाचे वीस हजार रुपयाचे चक्रवाढ व्याज किती आता चक्रवाळाचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती पी आय चक्रवाळाचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे पण विदाऊट फॉर्म्युला कसं सॉल्व्ह करायचं तर बघा किती रुपयांचे रे किती वीस हजार ठीक आहे इथे घेऊयात थी आपण वीस हजार रुपयांचे किती टक्क्याने दहा टक्के दराने इथे पण लगेच वीस हजार लिहून टाकायचे एक दो, ती, दोन तीन वीस हजार लिहायचे आता वीस हजारचे तुम्हाला दहा टक्के काढायचे ह्या शून्यला हा शून्य गेला इथं हा शून्य गेला किती राहिले रे राहिले किती दोन हजार आहे ते काय करायचे वीस हजार मध्ये ऍड करायचे म्हणजे किती झाले बावीस हजार आले ठीक आहे किती वर्षांनी विचारले दोन वर्षाचं विचारले म्हणून हे किती वर्षाचं झालं एक वर्षाचं आता दुसऱ्या वर्षाचं सेम किती टक्के झाल्याने दहा टक्के झाले नाही इथे किती आहे बावीस हजारच्या दहा टक्के आहे ह्या शून्यला हा शून्यला हा शून्य गेल मग किती दोन हजार दोनशे यांची पण काय करायची बेरीज करायची किती आले बघा शून्य शून्य दोन चार आणि दोन चोवीस हजार दोनशे आले चोवीस हजार दोनशे रास आले त्याच्यातून आपल्याला काय करायचे हे मुद्दल वजा करायचे म्हणजे बघा चोवीस हजार दोनशे ह्याच्यामधून काय करायचं आपल्याला हे वीस हजार मायनस करायचे मग बघा शून्यातनं शून्य गेले शून्य दोनातनं शून्य गेले दोन चारातनं शून्य गेले चार, चार दोनातनं दोन गेले शून्य उत्तर किती आलंय चार हजार दोनशे म्हणजे तुमचा चक्रवाड व्याज किती आलाय रे चार हजार दोनशे दोन हजार चारशे वीस आहे का नाही पाच हजार दोनशे नाही चार हजार नाही तुमचं किती आहे तर चार हजार दोनशे चार हजार दोनशे हा कायला तुमचा व्याज झालेला आहे फॉर्म्युला सुद्धा यायचा पण फॉर्म्युला सगळेच फॉर्म्युला कशाला पाठ करत बसायचे विदाउट फॉर्म्युला आपल्याला येते तर तसा त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं फॉर्म्युला नाही करत बसले शंभर फॉर्म्युले पाठ करत बसले जर एकही लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे काय करायचं जे तुम्हाला गणित विदाउट फॉर्म्युला करता करताय ते विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करायचं हे विदाउट फॉर्म्युला तुम्हाला सॉल्व करता येतं फक्त काय करायचं जेवढे टक्के दिले तेवढे टक्के करायचे जेवढे वर्ष सांगितले तेवढे वर्ष फक्त ते घ्यायचं कळतंय पुढचा प्रश्न बघा एक दोन तीन चार या अंकांपासून तीन अंकी किती संख्या तयार होतील आता बघा शेवटचा अंक काय रे शेवटचा अंक हा एन घेऊयात. त्याच्यानंतर एन म्हणजे काय तर शेवटचा अंक शेवटचा अंक किती आहे चार त्याच्यात किती अंकी संख्या विचारते रे तीन अंकी म्हणजे आर किती घेणार आहे आपण तीन आहे आणि हे घ्यायचं काय करायचं बघा एन रेस टू आर एन ची व्हॅल्यू किती आहे चारचा आणि r ची व्हॅल्यू किती आहे तीन म्हणजे चारचा तुम्हाला क्यूब करायचं आहे बघा म्हणजेच काय रे चारचा क्यूब म्हणजेच काय तर आपण इथं काय करणार बघा चार गुणिले चार गुणिले चार तीन वेळा काय आहे आपण चारचा गुणाकार चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे चारचा क्यूब किती रे क्यूब आला चौसष्ट म्हणजेच काय एक दोन तीन चार या अंकांपासून तीन अंकी आपण किती संख्या तयार करू शकतो तर चौसष्ट संख्या तयार करू शकतो ऑप्शन नंबर दोन किती संख्या तयार करू शकतो आपण चौसष्ट संख्या ह्या तयार करू शकतो एकदम सोपं आहे बघा जेवढ्या संख्या शेवटची संख्या घ्यायची जेवढ्या अंकी संख्या तेवढी काय त्याचं त्याचं काय घ्यायचा घातांकामध्ये घ्यायचं ठीक आहे आणि त्याच उत्तर येऊन जात आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला वृत्तालेख हा एक घर बनविण्यासाठी केलेल्या खर्चाचे वितरण दाखवत आहे दा यात एकूण सहा लाख खर्च झालेले आहेत तर सिमेंट वर केलेल्या खर्चाची रक्कम काय आहे ठीक आहे आता इथे बघितलं तुम्ही तर हा एक तुमचा एक वृत्तालेख दिलेला आहे ह्या वृत्तालेखामध्ये जे काही तुम्हाला दिलेला आहे खर्च हा कशामध्ये दिलेला आहे रे अंशामध्ये दिलेला आहे आपल्याला माहिती वर्तुळ किती अंशाचं असतं रे तर वर्तुळ हे किती असतं आपलं तीनशे साठ डिग्री तीनशे साठ अंशाचं असतं म्हणजे हे सगळे मिळून ह्यांची बेरीज किती होणार आहे रे तीनशे साठ होणार आहे आणि ते सगळे मिळून खर्च किती सांगितलंय आपल्याला सहा लाख सांगितलंय म्हणजे बघा म्हणजे हे सहा लाख म्हणजे काय रे आपले हे तीनशे साठ आहे कळत सगळ्यांची बेरीज किती तीनशे साठ आणि हे सगळे म्हणजेच किती दिले एकूण खर्च आपल्याला सहा लाख दिला म्हणजे सहा लाख म्हणजेच काय तीनशे साठ डिग्री तर तुम्हाला काय विचारले सिमेंटचा खर्च आता सिमेंट कुठे रे सिमेंटचा इथं सिमेंटचा खर्च किती आहे बहात्तर अंश मग तीनशे साठ अंशाच्या खाली बहात्तर अंश लिहायचं त्याचा आपल्याला काय काढायचं आहे तर खर्च काढायचा आहे तो आपण एक्स घेऊयात ठीक आहे आता तिरकस गुणाकार करू इथं घेतला आपण सहा लाख हा इथं काय येणार आहे गुणिले बहात्तर आणि भागीले काय घेणार आहे आपण तीनशे सात बरोबर काय घेणार आहे एकसष्ट घेणार घेणारे ठीक आहे शून्य शून्य गेला छत्तीस एक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर सहा जुने बारा आणि किती शून्य राहिले एक दोन तीन चार एक दोन तीन चार इज इक्वल टू काय एक्सची व्हॅल्यू म्हणजे किती आलं रे एक लाख वीस हजार हा तुमचा कशावरचा खर्च आला तर सिमेंटचा खर्च बघा ऑप्शनला आहे का दोन लाख नाहीये एक लाख साठ नाही एक लाख वीस हजार ऑप्शन नंबर तीन म्हणजे आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे फक्त हे वृत्तालेख सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं आता मी इथे तीनशे साठ अंश घेतले तुम्हाला दिलेल्या ह्या गोष्टी अंशामध्ये का टक्क्यामध्ये ते बघायचं टक्क्यामध्ये तर आपले एकूण टक्के किती असतात शंभर टक्के म्हणजे त्यांचा एकूण खर्च बरोबर शंभर टक्के घ्यायचं अंशामध्ये दिलं तर एकूण खर्च इज इक्वल टू तीनशे साठ घ्यायचं हे लक्षात ठेवा नाहीतर टक्के मध्ये देणार आणि तुम्ही तीनशे साठ घेणार आणि परत सांगणार की मॅडमने सांगितलं होतं की इथं आपल्याला तीनशे साठ घ्यायचे त्याच्यामुळे व्यवस्थित पाहिजे की आपल्याला त्यांनी टक्क्यामध्ये दिलेत की अंशामध्ये दिले तर दोन्हीचा अगोदर व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं पुढचा प्रश्न बघा एका गाडीचा एकडून बी कडे जातानाचा वेग ताशी साठ किलोमीटर आहे आणि परतीचा वेग ताशी नव्वद किलोमीटर आहे ए ते बी हे, हे अंतर एकशे ऐंशी किलोमीटर आहे तर त्या गाडीचा सरासरी वेग किती आहे ठीक आहे त्या गाडीचा सरासरी वेग किती आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही बघत नाही बसायचं फक्त लक्षात ठेवायचं एक तर दोन बुनिले त्या गाडीचा जातानाचा वेग किती रे साठ गुणिले येतानाचा जनाचा वेग किती आहे तर नव्वद भागीले काय करायचं जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग म्हणजे किती साठ अधिक नव्वद ते एकूण अंतर किती आहे कितीही देऊ दोनशे ऐंशी देऊन दोनशे साठ देऊ दोनशे सत्तर देऊ दो दे। दो दे। काहीही घेणं देणं नाही फक्त तुमचं लक्षात ठेवायचं तुम्हाला जर सार सरासरी वेग विचारला तुम्हाला त्या गाडीचा येतानाचा वेग आणि जातानाचा वेग हे तुमच्या लक्षात पाहिजे बाकीचं त्याचा अंतरच आपल्याला काहीही घेणं देणं नाही अंतर हे दिलं तरी त्याचा आपला काहीही उपयोग होणार नाहीये मग बघा दोन गुणिले साठ गुणिले नव्वद भागिले नव्वद अधिक साठ किती होतात रे नव्वद अधिक साठ हे दीडशे होतात ठीक आहे शून्य शून्य गेला तीन तरी नऊ तीन चौक बार पास पंधरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा पाच एक पाच आणि पाच जुने दहा बारा जुने किती झाले चोवीस चोवीस गुणिले तीन चोवीस तरी किती रे चोवीस तरीक आले बहात्तर म्हणजे बघा त्या गाडीचा सरासरी वेग किती झाला रे तर तो बहात्तर झाला बहात्तर आहे का पंच्याहत्तर आहे का नाही बहात्तर ऑप्शन नंबर दोन तुमचं उत्तर त्याचे कितीही अंतर देऊ दे ते दोन ए गाडी आणि बी गाडीचं त्यांचं कोणत्याही ठिकाणी जाऊ दे आणि ते किती अंतर पार पाडतात ह्या अंतराचं आपल्याला काही घेणे देणे नाही फक्त आपल्याला एवढं बघायचं वेळेस आपल्याला सरासरी वेग विचारतील त्यावेळी फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचंय की जातानाचा वेग आणि येतानाचा वेग हे दोन वेग बघायचे दोन गुणिले त्या दोन वेगांचा गुणाकार करायचा आणि भागिले काय करायचे त्या वेगांची बेरीज करायची तुमचा आन्सर तुमचं उत्तर लगेच हे येऊन जातो पुढचा प्रश्न बघा एका संख्येतून पाच वाजा करून सात ने भागल्यास उत्तर दोन येते तर त्या संख्येतून चार वाजा करून तीन ने भागल्यास किती ये आता ती संख्या आपल्याला माहिती करे नाही तर ती संख्या काय घ्यायची आपण ती संख्या काय करू ती संख्या आपण एक्स मानूयात ठीके ती संख्या आपण एक्स मानू मग एका संख्येतून काय पाच वजा केले एक संख्या एक्स त्याच्यामधून काय पाच वजा करून त्याला काय केलंय सातने ने भागल्यास उत्तर किती आलंय दोन येत आहे पहिली आपण ती संख्या काढून घेऊयात मग इथे किती राहिलं एक्स वजा पाच गुण येथे किती आले चौदा एक्स ची व्हॅल्यू चौदा हा प्लस पाच मायनस पाच तिकडे गेल्यावरती काय होणार आहे प्लस पाच होणार आहे मग बघा एक्स ची व्हॅल्यू किती आली रे एक्स ची व्हॅल्यू आली एकोणवीस एक्स बरोबर किती आला तर एकोणवीस आला मग बघा ती संख्या तुम्हाला भेटली एकोणीस पुढे काय दिले बघा त्या संख्येतून मग ती संख्या किती आली एकोणवीस त्या संख्येतून चार वजा करून त्याला तीन ने भागल्यास तुमचं उत्तर किती येईल आता एकोणवीस मधून चार गेल्यावरती किती राहतात रे एकोणवीस मधून चार गेल्यावरती पंधरा राहतात मग पंधराला जर तीन ने भागला तीना पाच आहे पंधरा मग तुमचं उत्तर किती येत रे त्या संख्येतून चार वजा करून तीन ने भागल्यास तुमचं उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे म्हणजे किती आलं इथं ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर आलं पाच हे घरी तुम्ही ऑप्शन वरून सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला ती संख्या विचारली ना ऑप्शन मधून एक संख्या घ्यायची आणि त्या संख्येमधून तुम्हाला काय की त्या संख्येमधून पाच वजा करायचं त्याला सात ने भागायचं आणि तुमचं उत्तर हे दोन आलं पाहिजे जर तुमचं उत्तर दोन आलं तर संख्या तुमची करेक्ट असते वरून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना तर ही संख्या घेऊन मानून जरी केलं तरी एवढा काय वेळ जात नाही लवकर ते आन्सरही मिळून जातं पुढे बघा जानूकडे गुलाबाची एक्क्याण्णव मोगऱ्याची एकशे त्रेचाळीस आणि जास्वंदीची एकशे छप्पन रोपटी आहेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील या प्रमाणे त्याने या रोपट्याची याप्रमाणे रोपट्याची लागवड केली त्यांच्या एका रोपट्यांची जास्तीत जास्त ओळींची संख्या किती आता अशा वेळी तुम्हाला ज्यावेळेस जास्तीत जास्त कमीत कमी विचारतो काय करायचं रे सगळ्यांचं ना मुलांची ज्यावेळेस मी फीडबॅक ऐकते ना त्यावेळेस सगळ्या मुलांचं कन्फ्युजन असतं की जी काही क्रिया दिलेली असते ना ती जमते आम्हाला पण शाब्दिक गणितामध्ये नक्की करायचं काय हेच जमत नाही आणि हे कधी जमणार आहे तुम्हाला की ज्यावेळी शाब्दिक गणित एखादा जसं हे गणित आहे एखादं शाब्दिक गणित पाहिलं तर त्या गणितात नक्की काय करायचंय हे आपल्याला कधी करणार आहे हे लगेच क्लिक कसं होणार आहे आपल्याला ज्यावेळी तुम्ही रेग्युलर सराव करणारे आपल्यामध्ये सातत्य ठेवायचं ज्यावेळी सातत्य असणार आहे तर काहीही पॉसिबल आहे बघा एखाद्या दगडा दगडावरती एक पाण्याचा थेंब सातत्याने पडतोय कंटिन्यू तो थेंब पडतोय तो थेंब पडवून पडून एक दिवस काय होतो दगड फुटतो बघा तर आहे त्या थेंबाला काय तरी किती काय वजन असत त्या थेंबाचं पण त्या थेंबामध्ये सातत्य सातत्याने तो थेंब एकाच ठिकाणी कंटिन्यू पडून पडून त्याने काय केलंय तर दगडाला भेदलेले त्याच्यामुळे काय करायचं आपल्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि याआधी जरी तुम्ही परीक्षा दिली असेल तुमच्यामध्ये अपयश आला असेल थोडा विचार करा थोडा विचार करा की का आपल्याला अपयश आले आपण सातत्य ठेवलं थे करे हा आपण म्हणतो बाबा मी पण सात 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 आठ 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 तास अभ्यास केला होता परंतु तो, तो सातत्याने केला होता का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा की सातत्याने मी सात सात आणि आठ आठ तास मी अभ्यास केला होता का केला हे आधी स्वतःला विचारा मग नाही केला तर मग कसं येणार आहे असलं पाहिजे सातत्य असेल तर आपण काहीही गोष्ट करू शकतो त्यामुळे सातत्याने तुम्ही गणितांचा सराव करत चला दिवसातून कमीत, कमीत कमी या कमीत कमी तुम्ही दोन तास तरी दिलेच पाहिजे त्या दोन तासामध्ये तुम्ही गणित सोडवली पाहिजे जेवढं तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला ती गणित लवकर समजणार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही सोशोधना ट्रिक काय अरे शॉर्ट ट्रिक सांगायला ती काय एका टॉपिक वरची किंवा एका प्रकारची गणित येणार आहेत का शाब्दिक कुठून ही कोणत्याही टॉपिक वरची गणित येणार आहे त्याच्यामुळे सराव करणं हे फार कर गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यावरती अजिबात अवलंबून राहायचं नाही की दुसरा कधीतरी येईल तो मला मोटिवेट करेल मी मोटिवेट होईल आणि मग मी अभ्यासाला लागेल असं काहीच ठेवायचं नाही अरे रोपट्यातलं आपल्या ह्याच्यामध्ये कुंडीतलं रोप झाड होण्यापेक्षा आहे ना जमिनीत उगवणार झाड होणं कधीही चांगलं जर दुसरा एखादा येऊन आपल्याला पाणी घालेल या आशेवरती बसून सजळण्यापेक्षा त्या जमिनीतल्या झाडासारखं स्वतःच स्वतः पाणी शोधून स्वतःच स्वतः जीवन जगणं हे किती चांगलं आहे त्याच्यामुळे स्वतःलाही ठे ठरवा की दुसरा कोणीतरी येऊन आपल्याला मोटिवेट करेल आणि त्यांना त्यांनी मी मोटिवेट होऊन मी अभ्यासाला लागेल त्यापेक्षा स्वतःच स्वतःचं मोटिवेट व्हा स्वतः स्वतःच्या चुका शोधा दुसरं कोणीतरी येऊन तुमच्या चुका सांगण्यापेक्षा स्वतःला आपल्या आपल्या चुका ह्या कळायला हव्यात आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आपण आपल्या चुका ऍक्सेप्ट करतो ना तर ज्यावेळेस आपण स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या चुका तर आपल्याला दिसतात रे पण स्वतःच्या चुका ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस बघ आपल्याला म्हणजे काही आपण करू शकतो त्यामुळे स्वतःच्या चुका ओळखायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या चुकांवरती काम करायला शिका ज्या चुका तुम्ही आधी केलेल्या आहेत भविष्यात किंवा याच्यामध्ये भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरती विचार करत बसण्यापेक्षा कि त्याच गोष्टी रगडत बसण्यापेक्षा आणि भविष्यामध्ये काय येणार याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानामध्ये आपल्या समोर काय आहे त्याचा विचार करा आणि त्याच्यावरती काम करा ठीक आहे तुम्हाला नेहमीच सांगत आलेले पण प्रत्येक वेळी सगळेजण नाही सांगू शकतणारे ना आणि किती जण आहे आपल्याला त्यामुळे स्वतःशी ज्यावेळेस आपण स्वतः ठरवू ना त्यावेळेस होणार आहे प्रत्येक वेळी एक जण येईन आता मी सांगून गेले उद्या दुसरं कोणीतरी येईन परवा तिसरं कोणीतरी येईन प्रत्येक जण रोज सांगतोय ज्यावेळी आपल्याला कोणतरी एक मोटिवेशन ऐकतो ना, ना करायचंच आहे मी हे करणारच आहे आणि दुसऱ्या दिवसापासून काय रे तो दिवस पूर्ण दिवस आपण अभ्यास करतो दुसऱ्या दिवशी काय पहिले पाडे पण काही होत नाही त्याच्यामुळे स्वतःमध्ये सातत्य ठेवा सातत्य हे फार महत्वाचे आहे सातत्य तुमच्यामध्ये असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार त्याच्यामुळे सातत्याने अभ्यास करा नियमितपणे त्याचा सरावही करत चाल आणि जे काही घडले तुमच्या भूतकाळामध्ये ज्या काही चुका झाल्यात त्या चुका विसरून आणि भविष्यामध्ये काय चुका होतील या सगळी लक्ष नका देऊ पण तू वर्तमानमध्ये आता माझ्याकडे जी वेळ आहे त्या वेळेच मी त्या संधीच कसं सोनं करेल याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या आता हे बघा आता हे पण आपल्याला शाब्दिक आहे कसं करणार आहे आता इथं बघा आपल्याला जास्तीत जास्त ओळींची संख्या निवडा असं आलं ना की काय करायचं आपल्याला मसावी माहितीये मसावीचा लांब फॉर्म काय महत्तम सामायिक विभाजक लसावीचा काय लघुत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा लघुत्तम म्हणजे लहानात लहान व इथं पण काय का रे जास्तीत जास्त ओळींची संख्या म्हणजे ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे तर यांचं आपल्याला मसावी काढायचा आहे मग बघा काय एक्क्याण्णव एकशे त्रेचाळीस आणि एकशे छप्पन्न आता ह्यांचा मसावी काढायचा मसावी म्हणजे काय अशी एखादी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्येना पूर्ण भाग जाईल मग बघा ह्या सगळ्यांना कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल तेराने जातो ठीक आहे तेराने जाईल का रे ह्यांना भाग मग बघा तेराचा पाडा घेतला आपण बघा तेरी साती एक्क्याण्णव त्याच्यानंतर ते तेरा एके एक तेरा परत इथं तेरा इके तेरा तेरा इके तेरा चौदा पंधरा इथं दोन तेरा दुने सव्वीस आता बघा रे काय येत सात अकरा आणि बारा यांना कोणत्या संख्येने भाग जातो का तिन्ही संख्येना एका समान संख्येने भाग जातोय का नाही जात आपल्याला काय हवा इथे मसावी काढायचा आहे म्हणून ह्या संख्येचा मसावी किती आला रे ह्या संख्येचा मसावी हा आपला आलाय तेरा त्याच्यामुळे या मळ्यातील रोपट्यांची जास्तीत जास्त ओळींची संख्या किती येणार आहे आपली तेरा येणार आहे सतत सात येणार आहे का नाही अकरा येणार आहे का नाही बारा येणार आहे का नाही तर किती येणार आहे तर ती तेरा येणार आहे कळतंय जास्तीत जास्त विचारलं म्हणून आपण मसावी घेतलाय कमीत कमी विचारला असता तर आपण काय केलं असत आपण त्याच्या लसावी काढला असता कळतंय पुढचा प्रश्न बघा दिलेल्या विधानांच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा विधाने काही वाघ सिंह आहेत पुढं काही सिंह गायी आहेत आणि काही ससे घोडे आहेत आता ह्याची काय करायची आपल्याला वेन डायग्राम करायची बघा आता वाघ घेतले काही वाघ काय आहेत सिंह आहेत इथे घेऊयात आपण वाघ इथे घेतले आपण सिंह काही वाघ सिंह आहेत आणि काही सिंह काय रे काही सिंह हे गाई आहेत इथे घेतले आपण गाई घेतले ठीके काही ससे घोडे तिथे ससे का नाही आपण खाली घेऊया काही ससे घोडे आहेत इथे घेऊ आपण ससे आणि घेऊत आपण घोडे काही ससे काय आहेत तर घोडे आहेत कळते मग बघा निष्कर्ष काय रे काही वाघ घोडे आहेत काही वाघ घोडे आहेत का इथं घोडे आहेत का कुठं नाहीये पहिला निष्कर्ष काय झाला आपला चुकीचा ठरला दुसरा बघा काही गायी वाघ आहेत गायी गायच्या शेजारी वाघ आहे का वाघ इकडे गायच्या शेजारी आहे का कुठं नाहीये त्याच्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा काय झाला आपला चुकीचा ठरला तिसरा निष्कर्ष निष्कर्ष बघा काही घोडे सिंह आहेत घोडे इथे सिंह येते काही संबंध आहे का नाहीये त्याच्यामुळे हा काय झाला चुकला त्याच्यानंतर बघा सर्व घोडे गायी आहेत घोडे इकडे त्याच्यानंतर गायी इकडे सर्व घोडे गाई गाई संबंध आहे का नाहीये त्याच्यामुळे हा निष्कर्ष म्हणजे सगळे निष्कर्ष चुकीचे आहेत फक्त डी बरोबर आहे का रे नाही फक्त ब आणि ड बरोबर आहे का नाही सर्व अ ब क ड बरोबर आहेत का नाही आपले काय तर सगळेच चुकले म्हणून पर्याय नंबर चार यांपैकी नाही म्हणजे सगळेच चुकीचे आहेत कळतंय पुढचा बघा आता ठीक आहे या प्रकारे आजचे आपले हे पंधरा प्रश्न पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित सराव करा परीक्षा चालू आहेत परीक्षा चालू असताना आपल्याला फक्त सरावाची आणि रिव्हिजनची गरज असते व्यवस्थित रीत्या रिव्हिजन करा आणि रिव्हिजनला तुमच्या जी रिव्हिजन करताय ते व्यवस्थित रित्या करा तुम्हाला करंट अफेअर आहे करंट अफेअर करा जीडीसाठी आपल्याला करंट अफेअर करंट अफेअर वरती खूप महत्व खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारतात लोकसंख्येवरती विचारतात त्याच्यानंतर आर्ट अँड वरती तुम्हाला नृत्य वगैरे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक्स करायला विसरू नका लाईक कमेंट लाईक्स करा कमेंट करा आणि सबस्क्राईब ही करा